नमस्कार, मी दीप्ती इंडोर आउटडोरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला इंडोर स्पेशल व्हिडिओ आहे आणि आज मी तुम्हाला विंडो संबंधित खूप महत्त्वाची माहिती देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. अनेक घरांमध्ये किचन शेगडीच्या जस्ट मागे किंवा बाजूच्या भिंतीवरती खिडकी असते. ह्या खिडक्यांची स्लायडिंग पॅनेल्स ही ॲल्युमिनियम पावडर कोटेड मटेरियलची असतात. किचन म्हटलं की धूळ, धूर आणि तेलकटपणा याचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळे ह्या खिडक्यांची आणि स्पेशली त्यातल्या नेट शटरची म्हणजे जाळीच्या शटरची स्वच्छता राखणं, ती मेंटेन करणं हे खूप कठीण होऊन बसतं. कित्येकदा तर ह्या जाळीच्या शटर्सची भोकं धूळ आणि तेलकटपणामुळं बंद व्हायला लागतात आणि ओव्हरऑलच खिडकी आणि त्याची पॅनेल्स खूप अस्वच्छ दिसू लागतात. ही विंडो बनवत असताना एका सोप्या ट्रिकचा जर तुम्ही वापर केला तर शटर्स क्लीन करणं कायमचं सोपं होऊन जातं. व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. ह्या ठिकाणी हे शटर मी अगदी सहजपणे फ्रेममधून बाहेर काढलं, अगदी एकट्यानं कुणाच्याही मदतीशिवाय. आता एकदा हे बाहेर आलं की तुम्ही ते अगदी सहजपणे स्वच्छ करू शकता. तुम्ही पाणी, साबण, ब्रश यापैकी कशाचाही वापर करू शकता. धुऊन झाल्यानंतर हार्डली 5 ते 10 मिनिटात हे वाळून कोरडं पण होतं. आता हे शटर बाहेर काढण्यासाठी मी नेमकं काय केलं तर ते स्लाइटली वरच्या बाजूला पुश केलं आणि बाहेरच्या बाजूनी अलगदपणे ओढून काढलं. दॅट्स इट. मुख्य म्हणजे हे शटर काढणं जेवढं सोपं आहे तेवढंच लावणंसुद्धा सोपं आहे. येस, इट्स डन. ॲल्युमिनियम विंडोज तयार करत असताना एका खूप साध्या आणि सोप्या ट्रिकचा जर तुम्ही वापर केलात तर ही खिडकी सहजपणे काढणं आणि घालणं तुम्हाला शक्य होतं. ह्यासाठी नेमकं काय करायचं ते आता सांगते. किचनची विंडो तयार करत असताना त्यातलं जे जाळीचं म्हणजे नेट शटर आहे त्याची हाईट ही एक्सपेक्टेड हाईटपेक्षा काही मिलीमीटरनी कमी करायची. यामुळं हे शटर तुम्ही इझिली काढू पण शकता आणि परत लावू पण शकता. एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला फक्त शटरची हाईट कमी करायची आहे, फ्रेमची किंवा टोटल विंडोची नाही. आता ह्या ठिकाणी आपण शटरची हाईट काही मिलीमीटरनेच फक्त कमी करतोय, त्यामुळं शटरचं ऑपरेटिंग, त्याच्या अलाइनमेंट्स यामध्ये कोणताही फरक पडत नाही. नॉर्मल साईजचं जे शटर असतं ते जेवढ्या इझिली स्लाइड करता येतं, ऑपरेट करता येतं, तितक्याच इझिली हे शटरसुद्धा तुम्ही स्लाइड करू शकता. आता हे शटर तुम्ही जे बघताय ते बनवून ऑलरेडी 2 वर्ष होऊन गेली आहेत. ते अनेकदा काढलंय, परत लावलंय, धुतलंय. इन स्पाइट ऑफ ऑल धीस त्याचं वर्किंग अतिशय प्रॉपर आहे. त्याचं फिनिशिंग जसं सुरुवातीला होतं तसंच अजूनही आहे. अतिशय साधी, सोपी आणि तरीही इफेक्टिव्ह अशी ही ट्रिक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ट्रिक इम्प्लिमेंट करण्यासाठी कोणतीही एक्स्ट्रा कॉस्ट तुम्हाला स्पेंड करावी लागत नाही. ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या माहितीचा उपयोग होईल. इंटिरियर डिझाईन विषयीच्या अशाच खूप साऱ्या ट्रिक्स, टिप्स आणि इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या व्हिडिओजमधून मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळत राहतील. आपण लवकरच पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओसोबत. टिल देन कीप एक्सप्लोरिंग इनडोर अँड आउटडोर.